दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनींनी सहभाग नोंदवला त्याबद्दल माझ्या सर्व माता भगिनींना मी प्रथमतः धन्यवाद देतो। म्हणजे गेले 5 ते 6 वर्षापासून आपण या मोठ्या देवी यात्रेचं आयोजन आणि नियोजन करीत असतो। हे सर्व नियोजन करीत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे सर्व सहकारी जीवाभावाचे सहकारी अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट करतात। अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट करून माझ्या माता भगिनीला देवदर्शनाला घेऊन येण्याचं काम करतात आणि परत त्या माता भगिनी सोडवण्याचं कामसुद्धा करतात। म्हणजे एक गोष्ट जरी निलेश लंके हे नाव जरी येत असेल पण त्यामागे ही सगळ्यात महत्त्वाची माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची टीम महत्त्वाची, ही ताकद महत्त्वाची। एक माणूस कुठली गोष्ट करू शकत नाही आणि ह्यावर्षी ती इतका मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनींनी मातेंनी सहभाग नोंदवला की आम्हाला वाटलं होतं की आपण 7 दिवसामध्ये कमीत कमी 70,000 महिलांचं देवदर्शन करू पण तो आकडा 1,00,000 आकडा गेला। म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला, म्हणजे 1,25,000-22,000 महिलांनी सहभाग नोंदवला। पण हे सर्व करीत असताना महिलांची गैरसोयसुद्धा झाली नाही। त्या ठिकाणी खिचडी वाटप असो किंवा आमचे स्वयंसेवक म्हणून आमच्या बऱ्याच सहकारी मित्रांनी काम केलं, हे सगळं काही करीत असताना आमची पाथर्डीतील मित्रमंडळीने सुद्धा इतकं त्या ठिकाणी सहभाग घेतला की नाही आपलं काम आहे, आपलं घरचं काम आहे ह्या भावनेने काम केलं। म्हणून या ठिकाणी आज यशस्वीरित्या ही यात्रा आमची पार पडलेली आहे। पण तरी पण ही यात्रा पार पडत असताना एवढं मोठा सगळा संच घेऊन चालायचं म्हणल्यानंतर थोड्याफार प्रमाणात गैरसोय झाली। काही ठिकाणी गाड्या वेळेवर न आल्यामुळं माझ्या माता भगिनींची गैरसोय झाली, म्हणजे घरी लेट पोहोचावं लागलं। त्याबद्दल मी सर्व आमच्या माता भगिनींची दिलगिरी पण व्यक्त करतो आणि मोठ्या देवी मातेला माता वैष्णोदेवीला प्रार्थना करतो की माझ्या या सर्व शेतकरी बांधवाला, माझ्या या सर्व भोळ्या भाबड्या जनतेला, माझ्या सर्व गोरगरीब जनतेला सुखी समाधानी ठेव। आणि ज्या पद्धतीने आपण 2 वर्ष कोविडशी लढलो असं संकट परत या माझ्या मायबाप जनतेवर कधीही आलं नाही पाहिजे अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्वांना सुखी समाधानी ठेव अशीच या ठिकाणी प्रार्थना करतो। थांबतो, रामकृष्ण आहे।